तर शिंदे गटाचे विजय शिवतारे बारामतीत आता अपक्ष लढणार आहेत. बारामतीची निवडणूक अपक्ष लढणार म्हणजे लढणारच असा निर्धार विजय शिवतारेंनी व्यक्त केलाय. गावागावातील लोक म्हणतायत अजितदादा जिंकू शकत नाही, तर ठाण्यात शिंदेशाहीचाच पराभव करायचा का, हा इशारा आनंद परांजपेंनी दिलेला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या, घराणेशाहीला, कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार लढणार लढणार. मी आता तुम्हाला अगदी ओपन सांगतो की ज्या गावागावच्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत ना, त्या आहेत की अजित पवार नाही जिंकू शकत. आमची लढाई ही सुप्रिया सुळेंची होईल. अजित पवार जिंकू शकत नाहीत, त्याचं कारण उर्मटपणा. एकीकडे म्हणायचं की पवार विरुद्ध पवार हा लढा आम्हाला मान्य नाही. सुनेत्राताई पवार यांचं काय सामाजिक कार्य आहे की त्यांना लोकांनी बारामतीच्या मतदान केलं पाहिजे, असा देखील त्यांनी प्रश्न विचारला. मग 2014 कल्याणच्या जनतेने विचारायला पाहिजे होतं का की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं काय योगदान होतं त्यांना मतदान करताना. आम्ही असं ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी म्हणायचं का की परिवारवाद बाद झाला, पवार विरुद्ध पवार नको, पवारांना मतदान करू नका, मग ठाणे जिल्ह्यातील शिंदेशाही हरवायची का, अशा प्रकारचा प्रश्न देखील ठाण्यातील जनता विचारू शकते.